नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतोय. आपणासाठी एक महत्वाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे, तर चला स्पष्टीकरण करूया. कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट, 25 लाख रुपयापर्यंत मिळणार हा लाभ, दिनांक 18 ऑगस्ट 2024. त्या संदर्भाने बातमीचे शीर्षक आहे, सरकारने कर्मचाऱ्यांसाठी दिली मोठी गिफ्ट, 25 लाख रुपयापर्यंत हा लाभ मिळणार, जाणून घ्या सविस्तर माहिती. तर चला स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट. पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने सर्व मंत्रालयांना दिले आदेश, तर कर्मचाऱ्याची ग्रॅज्युएटी आणि डेथ ग्रॅज्युएटी मध्ये 25% वाढ. चला तर पाहूया सविस्तर बातमी. त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्वाची बातमी आणि आपल्या कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यानंतर आता कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळणार आहे, आणि ती आनंदाची बातमी म्हणजे डीएम मध्ये 4% वाढ केल्यानंतर आता इतर भत्त्यामध्येही सुद्धा मोठी वाढ केलेली दिसून येत आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अनेक भत्त्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहे. आता या दृष्टीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी आणि डेथ ग्रॅज्युएटी 25% वाढवण्यात आली आहे. सेवा कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती आणि डेथ ग्रॅज्युएटी 20 लाख रुपयावरून 25 लाख रुपयापर्यंत वाढून 25% वाढ केलेली आहे, आणि ही वाढ जानेवारी 2024 पासून कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय, पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने या संदर्भात एक आदेशही जारी केला आहे. 30 मे रोजी पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने सर्व मंत्रालयांना 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीमधील सरकारच्या नियमाचे पालन करण्याची सुद्धा आदेश दिले आहेत. सरकारने सेवानिवृत्ती आणि ग्रॅज्युएटी आणि डेथ ग्रॅज्युएटी 25% वाढ केली आहे. या वाढीमुळे ग्रॅज्युएटी 20 लाखावरून 25 लाखापर्यंत करण्यात आली आहे. सरकारने हा मार्ग 2024 मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ केलेली होती. त्यानंतर डीए आता 50% पोहोचल्यामुळे डीए 50% वाढल्यामुळे अनेक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट्स भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.